बातमी अजित पवारांनी केलेल्या एका मागणीची आहे. राज्यात बिहार पॅटर्न राबवा आणि मला मुख्यमंत्री पद द्या अशी मागणी अमित शहांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. काल मुंबई एअरपोर्टवर महायुतीच्या नेत्यांची आणि अमित शहांमध्ये एक बैठक झाली. त्यात अजित पवारांनी उघडपणे आपली इच्छा बोलून दाखवलेली आहे असंही कळत आहे आणि त्यासाठी दादांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत महायुतीनं विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घोषित करावं असं सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान असा कुठलाही प्रस्ताव ठेवलेला नाही असं अजित पवारांनी सांगितलंय. ज्या बातमीच्या संदर्भामध्ये तुम्ही विचारताय मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही, अशी काही चर्चा झालेली नाही. जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली. पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची, त्या बातमी दादांत खोटी आहे, त्याच्यात तसूभर देखील.